जनतेने भाकरी परतावी. आमदार नितेश राणेंचं प्रतिपादन. रत्नागिरी भेटीवर आलेल्या आमदार नितेश राणे यांनी खासदारांच्या विकास कामांवर बोलताना जनतेने शिवसेनेची भाकरी परतावी असं रोखठोक प्रतिपादन केलं आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीच कामे केली नाहीत. सत्तेत असूनही मित्रपक्षाला ते विसरले. कुठलाही विषय खासदारांनी सोडवलेला नाही, त्यामुळे 5 वर्षात सर्वसामान्य जनतेला कुठलाच न्याय मिळाला नाही याचे उत्तर खासदारांनी द्यावं असं म्हणत कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे यांनी रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदारांवर रोखठोक प्रतिपादन केलं. याचं चित्रीकरण केलं आमचे बेस्ट टीव्हीचे प्रतिनिधी प्रशांत हरजेकर यांनी. या गेल्या 5 वर्षामध्ये कोकण रेल्वे असो किंवा केंद्र सरकारच्या अत्याधुनिक जेवढे विषय आहेत, इको सेन्सिटिव्ह, वनसंज्ञा, BSNL, त्या सगळ्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर आमच्या कोकणावर अन्याय झालेला आहे या दोन्ही जिल्ह्यावर. आज पण जो मुद्दा आम्ही कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे घेऊन आलेलो आमच्या वैभव अडीचा ट्रॅक्सचा, तो विषय खऱ्या अर्थाने खासदार आजच्या हत्यादरीतला तो विषय अधिकाऱ्यांची त्यांच्या भाषेमध्ये समजवायला आलो होतो, ज्याची भाषा त्यांनी समजते. कारण का हा विषय तसा 15-20 वर्ष जुना आहे, पण जे कोकण रेल्वेचे अधिकारी आहेत ते हलायला तयार नाहीत, काम करायला तयार नाहीत, लोकांना जनतेला उडवाउडीचे उत्तर देतात. उद्या त्या ट्रॅकवर अगर कुठला मोठा अपघात झाला तर त्यासाठी हे अधिकारी थांबले होते का हे विचारण्यासाठी आणि जाब विचारण्यासाठी आम्ही माझ्यावर सगळे ग्रामस्थ आणि आमचे पदाधिकारी आले होते. माझी अपेक्षा एवढीच आहे की मीटिंग नंतर त्यांनी दखल घ्यावी, नाहीतर योग्य ते भाषा आम्हाला अजून करायला येते. काय की गेली 5 वर्ष विनायक राऊत खासदार म्हणून जनतेला सोडा, स्वतःच्या मित्रपक्षाला ज्यांच्या आधारे ते निवडून आले होते, ज्यांच्या मतांच्या आधारे, ज्या नेत्यांच्या आधारे तू निवडून आले होते, मोदी लाटेच्या शिवाय विनायक राऊत हे निवडून आले नसते ही वस्तुस्थिती आहे. म्हणून साधारण भाजपच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा काय होती की हे खासदार आमच्यामुळे निवडून आलेलं आहे, 5 वर्ष आम्हाला काहीतरी निधी द्यावी, आमचा विकास करावा, पण हे 5 वर्षामध्ये काहीच झालं नाही. म्हणून मतदारांचा तो विकास लांबचा झाला, स्वतःच्या मित्रपक्षाला न्याय न दिल्यामुळे हे अगर भाजपच्या कार्य पदाधिकारी आणि नेते मंडळीने अगर भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्ह आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो की भाजपमध्ये स्वाभिमान राखणारे लोक आहेत आणि स्वाभिमान राखत असतील तर स्वाभिमानच्या उमेदवाराला मदत करायला हरकत. जैतापूर रद्द करू अशा वल्गना शिवसेनेने 5 वर्षापूर्वी केल्या होत्या. सत्तेत 5 वर्षे राहिल्यानंतर हा जैतापूर प्रकल्प रद्द केल्याची अधिसूचना आणता आली नाही, ते नाणार काय रद्द करणार असा प्रतिप्रश्न उपस्थित करतानाच जे पेढे वाटले गेले ते कसले असंही म्हटलं आहे. सध्या मुख्यमंत्री कोणाचा यावर कपडे फाडले जात आहेत. सत्तेसाठी सुरू असणारा हा नंगानाच असल्याचं प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी यावेळी केलं. खरा चेहरा किंवा खरा उद्दिष्ट आता आपलं खरं उद्दिष्ट आपल्याला दिसायला सुरू होत आहे. आम्हाला वाटलं होतं ही युती ही राम मंदिरासाठी होते असं सांगितलं गेलं होतं, युती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी होते असं सांगितलं गेलं होतं, युती हे नाणं रद्द करण्याच्या अध्यादेश काढण्यासाठी करण्यात आलं असं सांगितलं होतं, मुंबईचे महत्वाचे जे प्रश्न आहेत BST सारखे त्याच्या संदर्भात करणार होते असं सांगितलं होतं. पण ते न करता आता ह्या 2 दिवसापासून किंवा गेल्या 36 तासामध्ये तर मुख्यमंत्री कोणाचा यावर अगर सेनेचे आणि बाकी BJP कार्यकर्ते आणि नेते मंडळी प्रामुख्याने अगर एक दुसऱ्याचे कपडे फाडत असतील तर नेमकं ह्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं काय पडलं आहे का हा सर्वात मोठा प्रश्न आज विचारासारखा वाटतो. म्हणून तर बोलू ना युती सत्तेसाठी नंगा नाच सुरू ठेवलेला आहे, जनतेचा ह्याच्यामध्ये कुठेही काहीच लेणं देणं नाही अशा पद्धतीने हे दोन्ही पक्ष वागत असल्यामुळे ह्यांना योग्य ते उत्तर जनता 2019 देईल एवढं माझा ठाम विश्वास. एक साधा प्रश्न विचारायचा आहे की हे गेली 5 वर्ष जैतापूर रद्द झाला का? ज्या 2014 जैतापूरला विरोध म्हणून शिवसेना निवडून आली, शिवसेनाचे खासदार आमदार निवडून आले, तर गेले 5 वर्ष हे जैतापूर हे लोकांनी रद्द करून सत्तेमध्ये असताना दाखवला का? तर नेमकं ते पेढे जैतापूरचे होते की नाणारचे होते ह्याचं उत्तर विनायक राऊतांनी आम्हाला दिलं पाहिजे. म्हणून तर आम्ही बोलतो ना ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा कसा की नाणारचा अध्यादेश हे लोक रद्द करणार. कारण का 5 वर्षामध्ये जैतापूर रद्द करू शकले नाहीत. केंद्रामध्ये सत्ता, राज्यामध्ये सत्ता, तरी पण जैतापूरला विरोध म्हणून निवडून आले ना, मग जैतापूरचा रद्द करण्याचा अध्यादेश पहिला दाखवा आणि मग नाणारचा दाखवा. मग विश्वास ठेवायचा कसा की हे नाणार रद्द करणार?
कसं महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या जनतेने विश्वास ठेवायचा? जैतापूर बद्दल काय बोलू शकतो? म्हणजे हे एनरॉन पासून चालत आलेलं आहे. मग जैतापूरच्या बद्दल 5 वर्षामध्ये विनायक राऊतांनी आम्हाला अध्यादेश रद्द झालेला दाखवावा, त्याची पत्र दाखवावं. मग नाणारच्या बद्दल पेढे वाटावे. म्हणून आजही मी तुम्हाला सांगतो, नाणार हे फक्त 6 महिन्यासाठी हे त्यांनी बाजूला ठेवलेलं आहे. 6 महिन्यानंतर अगर महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या जनतेने परत 2014 मध्ये केलेली चूक अगर परत केली, तर हे नाणार परत आमच्या कोकणाच्या जनतेवर लादणार आहे. हे लोकांनी समजावं, कारण की ज्या लोकांनी जैतापूरच्या निमित्ताने आपल्याला फसवलं, प्रत्येक बाबतीमध्ये ज्या लोकांनी आपली विश्वासार्हता गमवलेली आहे, त्या लोक आपल्याला परत अगर ते लोकांनी यूटर्न घेतला, तर आपण त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाहीये. म्हणून ह्याबद्दल कोकणाच्या जनतेने विचार करावा. जे जैतापूर रद्द करू शकले नाही, त्यांनी नाणार रद्द काय करणार हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. माझा मुद्दा तोच आहे, लेखी दाखवायला तुम्ही मला पेढे काय वाटतात? पत्रकार परिषदेमध्ये खासदार विनायक राऊतांनी तुम्हाला पत्र दाखवायला पाहिजे. बघा, अध्यादेश रद्द झाला, हे त्याचं पत्र आहे अधिकृत. म्हणून विश्वासार्हता संपलेल्या लोकांनी मोठे मोठे घोषणा करू नये, मोठे मोठे आम्हाला शब्द देऊ नये. तुम्हाला जैतापूरच्या बद्दल तुम्ही अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये, तो ते काम अजूनही व्यवस्थित पद्धतीने चालू आहे. म्हणजे तोच विषय उद्या नाणार बद्दल होणार. म्हणजे हे फक्त निवडणुकीपुरतेचा विषय आहे. उद्या 6 महिने 8 महिन्यानंतर नाणार परत मार्गी लागला तर आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. म्हणून कोकणाच्या जनतेने परत परत चूक करू नये, यासाठी हे सांगण्यासाठी आम्ही जनतेच्या समोर जैतापूर नाणार प्रकल्प रद्द करणाऱ्या शिवसेनेने खरोखरच या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला अध्यादेश काढून तो त्यांच्या हाती देणे गरजेचं आहे, तरच राणे सरकार बोलायचं गप्प बसेल असं जनतेतून बोललं जात आहे.